ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री एकनाथी भागवत कथासार अध्याय दुसरा, नवनारायणांचा उपदेश। शुक म्हणाला, राजा आता मी जे काही सांगणार आहे ते म्हणजे भागवत धर्माची मुख्य लक्षणं। नारदांनी वासुदेवाला ती सांगितली। निमित्त होतं नेमी आणि जयंत यांच्या संवादाचं। नारद हे दक्षाच्या शापामुळे त्रिखंडात संचार करीत असत, तरी हरिकीर्तनात त्यामुळे अडथळा येत नसे। नारद एकदा कृष्णाच्या भेटीस गेले होते। वसुदेवाला फार आनंद झाला, त्याने त्यांची स्तुती केली। या स्तुतीने नारद आणखीनच प्रसन्न झाले। वसुदेव त्यांना म्हणाला, पूर्वी मी अनंताची आराधना केली व कृष्णासारखा पुत्र मागून घेतला, पण मी मायेत अडकलेलोच आहे। या मायेच्या सागरातून तुम्हीच बाहेर काढू शकाल। आपण मला कृष्ण भक्तीचं रहस्य सांगावं। मी तुम्हाला शरण आहे, त्यासाठी माझी योग्यता आहे की नाही मला माहीत नाही। नारद म्हणाले, ज्याचा पुत्र होण्यासाठी भगवंताने अवतार घेतला त्यात तुझी योग्यता नसेल कशी। मी तुला एक कथा सांगतो। पूर्वी राजा जनक याला ऋषभदेवांच्या 9 पुत्रांनी भागवत धर्माची माहिती व महती सांगितली। हे ऋषभदेव स्वयंभू व मनूच्या वंशातील नाभी नावाच्या राजाचे पुत्र। त्यांना त्याला 100 पुत्र झाले। त्यांचा भरत नावाचा जो पुत्र होता त्याचंच नाव भारताला दिलेलं आहे। भरतखंड हे भारताचं नाव झालं आहे। ऋषभाच्या 81 मुलांनी कर्ममार्ग पत्करला। आणखी 9 जण नवखंडाचे राजे झाले। भरत त्यात धरला की 91 पुत्र झाले। आता उरलेले 9 म्हणजे 9 नारायण। ते तर परमहंस पदवीला होते, अजूनही आहेतच। ते नारायणाशी एकरूप आहेत। ते त्रिखंडात कोठेही सूक्ष्मरूपात जाऊ शकतात। असंच एकदा निमीचा वंश जनक याच्या यज्ञामध्ये अनेक ऋषी आले असताना सर्वांनी त्याचं स्वागत केलं। नंतर जनकाने त्यांना म्हटलं, आपण स्वतः साक्षात ईश्वर रूप आहात। फक्त दीनांचा उद्धार करण्यासाठीच कृपाळूपणे सर्वत्र संचार करता। त्याचं स्वागत स्वीकारून ते प्रसन्न मनाने म्हणाले, आम्ही तुला खरं भगवत भक्तीचं रहस्य सांगतो। त्यावेळी सभेत अनेक ऋषी योगी भक्त जमले होते। सर्व तऱ्हेची तयारी करून कवी नावाचे नारायण यांनी जनकाला व सर्वांनाच उद्देशून मनोज या संबंधी आणि हरिभक्तीविषयी ज्ञान देण्यास सुरुवात केली। राजा आपला संकल्पच आपला वैरी होऊ शकतो। ज्यांची देहबुद्धी प्रखर आहे त्यांना कधीही खरं सुख मिळत नाही। खरे भक्त इंद्रियांना मुद्दाम ताब्यात आणण्याचा प्रयत्न करीत नाहीत, तर सर्व इंद्रिय श्रीकृष्णाकडेच लावतात। ही भक्ती कशी करावी? मनाने हरीचे ध्यान करावे, कानांनी हरिकीर्तन ऐकावे, हातांनी हरीचे पूजन करावे, पायांनी देवळात जावे, प्रदक्षिणा घालाव्यात आणि नाकाने हरीला वाहिलेल्या तुळशीपत्राचा वास घ्यावा। हरिचरण हेच सर्वात निर्भय असं स्थान आहे। अनेक भक्तांना गजेंद्र वानर अस्वल यांना तर भगवंतांनी मुक्ती दिली। गोपींची भक्तीशास्त्र विरुद्ध असूनही त्यांचाही कृष्णाने उद्धार केला। सर्व भावाने भगवंताला शरण जावं, संकल्प व विकल्प भगवंताकडेच लावावे। पंचज्ञानेंद्रियांनी आपला विषय म्हणजे भगवंतच करावा। चित्ताने कृष्णाचं चिंतन केलं की सर्व शक्ती कृष्णातच कार्य करते। समाधी लागणे म्हणजे निद्रा नव्हे, औषध घेऊन बेशुद्ध होणे नव्हे। अशा प्रकारे कवीने अनेक प्रकारे भक्तीचा महिमा सांगितला। तर त्याने म्हटले, राजा सद्गुरूंची पूर्ण भक्ती करावी। काया वाचा मनाने गुरुच्या ठाई ब्रह्मतत्वाची भावना ठेवून खरा भक्त परब्रह्मरूपच होतो। ज्यांना चिंतन करणं जमत नसेल, कीर्तनातही बसावंसं वाटत नसेल, त्यांनी हरिनाम घ्यावा। कारण नामाचा उद्धार प्रभाव फार श्रेष्ठ आहे। नामापाशी चक्रपाणी सतत उभा असतो। नामातच चारी मुक्ती असतात। नामाने संसार भय जाते, नामाने भक्ती दृढावते। त्याची भक्ती इतकी वाढते की तो देह भान विसरतो। जागृती स्वप्न सर्व अवस्थात हरीचं नाम भिनून राहते। हरीच त्याची आवड होते, हरीच त्याचा हर्ष होतो। तो द्वैत भाव विसरतो, लौकिकाची लाज सोडतो आणि गर्वशून्य असून तो उन्मत्त असतो, आनंदाने बागडतो। अज्ञ लोक त्याला भूतबाधा झाली की असं म्हणतात, त्यांना खरं रहस्य कळत नाही। अशा भक्ताला सर्वत्र हरीच भरलेला दिसतो। भगवत भजन वाढत गेलं
म्हणजे भक्तिविरक्ती आणि भगवत प्राप्ती असं बोलता बोलता मधुरवाणीने त्याने भक्तीच असं काही वर्णन भक्तीचं असं काही वर्णन केलं की जनक राजा भावावस्थेत गेला. जनकाने प्रश्न विचारला, हे मुनिराज, पूर्णत्वास पावलेल्या भगवत भक्ताचा धर्म कोणता, कर्म कोणते, त्यांचा स्वभाव व भाषण कसं असतं, तसंच तो व्यवहारात कसा वागतो. त्याच्या प्रश्नाला हरिनामक ऋषीने उत्तर दिलं, राजा, भक्तांचे अनेक प्रकार आहेत. नाना उपायांनी ते श्रीकृष्णास स्मरण करतात, पण सर्वात उच्च अवस्था म्हणजे विश्व आत्मस्वरूप मानून स्वतःची सर्व जाणीव ते आत्मरूप करतात. आता विविध धर्म तुला सांगतो, असं म्हणून हरी ऋषीने शरीराचे धर्म व मनाचे धर्म समजावून सांगितले. पराभक्त विदेही होत असल्यामुळे त्याचे विचार आणि आचार आत्मरूपच होतात. देवाला कोणते भक्तप्रिय आहेत, जे सर्व गर्व सोडून सर्वस्व श्रीकृष्णाला अर्पण करतात, असे हरिरूप झालेले भक्त कोणत्याही संकटात विचलित होत नाहीत. श्रीकृष्ण आईच्या वात्सल्याने त्याचं रक्षण करतो. तो स्वतः भक्ताच्या शरीरात नांदू लागतो. त्या भक्ताला स्वतः सकट सगळं विश्व कृष्णमय दिसू लागतं. ब्रह्मदेव आणि शंकर दोन्ही कृष्णाचीच भक्ती करतात व चिंतन करतात. नामस्मरणामुळे तर भगवंत भक्ताच्या हृदयात प्रवेश करतो. त्यामुळे भक्ताच्या चित्तात साऱ्या जगताला वेगळी जागा राहतच नाही. हरिनारायणाची भाषा अत्यंत स्पष्ट बोध देणारी होती. सभाजनांसकट जनक आनंदाने डोलू लागला. श्रोते हो, आपण एकनाथी भागवत कथासाराच्या दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिले की जे जनकाने प्रश्न विचारले आहेत त्यांचे हरिऋषीने व्यवस्थित उत्तरे दिली आहेत. कोण भक्तप्रिय असतो, देव ज्यावेळेस सर्व भक्ती करू लागतात त्यावेळेस देव त्यांना कशी साथ देतो, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.